गुड मॉर्निंग स्टुडंट मागच्या तासाला आपण पाहिलं की कडू हे चित्रकार कसे झाले तर या तासाला आपण पाहणार आहोत जसं मी मागच्या तासाला तुम्हाला सांगितलं होतं की या तासाला आपण व्याकरण मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत तर या तासाला आपण मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती यांचा परिचय पाहणार आहोत आता शब्दांच्या जाती आणि त्या का महत्वाच्या आहेत का आपण शब्दांचा एवढा विचार करतो तर शब्द मराठीची भाषा आहे ही वाक्यांपासून बनते बरोबर आहे तर हे वाक्य विविध शब्दांपासून बनते आणि हे जे शब्द आहेत ते अगणित आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे बरोबर आहे अगणित असल्यामुळे त्यांचा अभ्यास करणे सोपे आणि सोयीचे व्हावे म्हणून मराठी भाषेत शब्दांचे एकूण आठ भाग केलेले आहेत या भागांनाच शब्दांच्या जाती असे म्हणतात शब्दांच्या जाती माहीत असल्यास वाक्यरचना सुलभ होते आणि वेगवेगळ्या शब्दातील फरक समजण्यास मदत होते तर या शब्दांच्या जाती कोण कोणत्या आहेत चला तर मग आपण पाहू की या शब्दांच्या जाती कोण कोणत्या आहेत उपयोगानुसार आणि त्यांच्या वाक्यातील कार्यानुसार शब्द विविध प्रकारात किंवा भागात विभागले गेले आहेत त्याला शब्दांच्या जाती पार्ट्स ऑफ स्पीच असे म्हणतात तर अशा शब्दांच्या जाती किती आहेत तर त्या एकूण आठ आहेत कोणकोणत्या आहेत नाम नाऊन सर्वनाम प्रोनाउन विशेषण ॲक्झेक्टिव क्रियापद व क्रियाविशेषण ॲट व शब्दयोगी अव्यय प्रिपोजिशन उभयान्वयी अव्यय कंजक्शन प्रयोगी अव्यय इंटरजेक्शन अशा शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत तर या आठ जातींमध्ये काही जातींचा आपण आज अभ्यास करणार आहोत त्यात पण नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ह्या या ज्या जा जाती आहेत या विकारी शब्दांमध्ये येतात आणि क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय भयान्वयी अव्यय केवल प्रयोगी अव्यय या जाती ज्या आहे शब्दांच्या त्या अविकारी मध्ये येतात तर आपण पुढे पाहूया की नाम म्हणजे काय नाम म्हणजेच वस्तू व्यक्ती व स्थान यांच्या नावाला नाम म्हणजेच नाऊन असे म्हणतात अजून एक व्याख्या आपण पाहूयात की नाम म्हणजे असा शब्द जो एखादी व्यक्ती वस्तू किंवा ठिकाणासंबंधी वापरला वा जातो तर या नामामध्ये सुद्धा काही नोटीस किंवा टीप आहे बर का वस्तू हा शब्द ज्याचा आपण विचार करू शकतो अशा कोणत्याही गोष्टीसाठी वापरतात आता खालील वाक्य पहा फर्स्ट अशोका वॉज वॉस किंग सी अशोका हे नाम एका विशिष्ट राजाचा संदर्भ देते परंतु किंग हे नाम इतर कोणत्याही राजासाठी आणि अशोकासाठी पण वापरू शकतो फॉर एक्झाम्पल शिवाजी अल्सो मीन्स आपण विशिष्ट नाम हे फक्त एका विशिष्ट व्यक्तीसाठी वापरतो परंतु सर्वसामान्य नाम जसं की किंग म्हणजेच राजा झाड हे आपण इतर कोणत्याही राजासाठी आणि अशोकासाठी पण वापरू शकतो शिवाजीसाठी सुद्धा वापरू शकतो आपण अशोका या शब्दाला विशेष नाम व किंग या शब्दाला सामान्य नाम कॉमन नाउन असे म्हणतो बघा म्हणजे अशोका हे विशेष नाव आहे आणि किंग हे सामान्य नाम आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला माहिती आहे का की या नामांचे एकूण तीन प्रकार पडतात सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम सांगता आपण काही उदाहरणे पाहूयात की ती सामान्य नामाचे सुद्धा आहेत आणि विशेष नामाचे सुद्धा आहेत ती कशा प्रकारे फर्स्ट सीता इज अ प्रॉपर नाव वाइल गर्ल इज अ कॉमन नाव सेकेंड हरी इज अ प्रॉपर नाव वाइल बॉय इज अ कॉमन नाव थर्ड कोलकत्ता इज अ प्रॉपर नाव वाइल सिटी इज अ कॉमन नाव फोर्थ इंडिया इज अ प्रॉपर नाव वाइल कंट्री इज अ कॉमन नाव सी विल सी नेक्स्ट तुम्हाला आत्ताच म्हटलं की नामांमध्ये एकूण तीन प्रकार पडतात सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम तर या सामान्य नामाबद्दल आपण अधिक माहिती घेऊया की सामान्य नाम म्हणजे काय तर एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे ज्या व त्या वस्तूला जे नाव दिले जाते त्या वस्त त्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात किंवा ज्या नावामुळे एकाच प्रकारच्या तसेच एकाच जातीच्या समान सारख्या गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किंवा प्राण्यांचा अथवा पदार्थाचा बोध होतो की त्या त्या नामाला सामान्य नाम असे म्हणतात उदाहरणार्थ बघा बरं गर्ल सामान्य नाम कॉमन नाम कारण या शब्दामुळे मुलींच्या पूर्ण जातींचा बोध, मुली। जातीं बोध होतो बरोबर ना की गर्ल जर आपण एखादी गर्ल म्हटलं तर मुलींच्या आपल्या मुलीच्या आपल्या जा संपूर्ण जातीं जातींचा बोध होतो एखाद्या आपण म्हटलं अरे तिकडे फार मुली उभ्या आहेत मुली उभ्या म्हणजे त्यांच्या जातींचा संपूर्ण बोध होतो आपल्याला म्हणून ते काय आहे तर कॉमन नाव नाही सामान्य नाम आहे पंसिता हा शब्द विशेष नाम प्रॉपर नाव नाही कारण तो एका विशिष्ट मुलीचे नाव आहे बरोबर आहे कारण एखाद्या विशिष्ट मुलीचे नाव आपण एखाद्या मुलीला तिच्या नावाने ज्यावेळेस हाक मारतो त्यावेळेस ती मुलगी त्या मुलीचे ते विशिष्ट नाव असते त्या मुलीला आपण त्या नावाने ओळखत असतो म्हणून त्या नावाला आपण काय म्हणतो विशेष नाम असे म्हणतो परत एकदा आपण सामान्य नामाची व्याख्या पाहूयात का सामान्य नाम म्हणजेच एकाच वर्ग किंवा जातीतील प्रत्येक व्यक्ती किंवा वस्तू यांना दिलेले सामायिक नाव इन ब्रॅकेट कॉमन म्हणजे सर्वांचा किंवा सर्वांचा मिळून असणारे जे नाव असते त्या नामाला आपण काय म्हणतो सामान्य नाम असे म्हणतो तर या सामान्य नामाचे काही नियम देखील आहेत बर का एक सामान्य नाम हे नेहमी जातीवाचक असते सामान्य नामामुळे एखादी वस्तू किंवा प्राणी ज्या नावाने ओळखली जाते त्या प्रकारचा किंवा अथवा जातीचा अर्थबोध होतो दोन सामान्य नाम हे जातीवाचक असल्यामुळे बहुदा अनेक वचन होते उदाहरणार्थ मुलगा मुलगी घर शाळा इत्यादी ओके तर आपण पाहू की विशेष नाम आता विशेष नाम म्हणजे काय तर ज्या विशेष नाम म्हणजे असा एखादा विशिष्ट व्यक्ती म्हणजे किंवा ठिकाणांचे ना विशेष नाम म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा ठिकाणांचे ना ओके आणखीन एक पाहिजे का की जा नाम एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्यांचा अथवा वस्तूंचा बोध होतो त्या नामाला विशेष नाम असे म्हणतात यामध्ये प्रॉपर म्हणजेच एखाद्याचे स्वतःचे म्हणून विशेष नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचे स्वतःचे नाम म्हणून आहे आता मीच पहा माझे नाव मनिषा म्हणजे मला मनीषा नावाने ओळखतात आता मुलांमध्ये मुलींमध्ये पण बघा ज्ञानेश्वरी सुबोध ही अशी वेगवेगळी नावे आहेत त्या नावाने आपण त्या मुलाला त्या स्पेसिफिक मुलाचे ते नाव आहे म्हणून आपण त्या मुलाला ओळखतो बरोबर आहे म्हणून अशा नावाला काय म्हणतात विशेष नाम असे म्हणतात यामध्ये सुद्धा काही टीप आहे तर विशेष नामाचे प्रॉपर नाउन्स सुरुवातीचे अक्षर पहिल्या लिपीत असते तर पहिल्या लिपीत हे इंग्लिशमध्ये असतं मराठीमध्ये नाही विशेष टीप दोन विशेष नामे प्रॉपर नाउन्स ही कधी कधी सामान्य नाम कॉमन प्रमाणे वापरली जातात कॉमन नाऊन प्रमाणे वापरली जातात बघा याचे सुद्धा काही नियम आहेत विशेष नामांचे सुद्धा विशेष नाम हे नेहमी व्यक्तिवाचक असते विशेष नामामुळे जातीचा किंवा प्रकारांचा बोध न होता त्या जातीतील एखादी विशिष्ट व्यक्ती वस्तू प्राणी इत्यादींचा अर्थ बोध होतो म्हणजेच विशेष नाम हे नेहमी व्यक्तिवाचक जरी असलं तरी त्या जातीतील एखादी व्यक्ती विशिष्ट व्यक्ती वस्तू प्राणी इत्यादींचा का होतो आपल्याला अर्थबोध होतो आणि विशेष नाम हे व्यक्तिवाचक असल्यामुळे त्यांचे कधीही अनेक वचन होत नाही तर आपण आणखीन पुढे पाहू की विशेष नामांची काय काय उदाहरणे आहेत विशेष नाम यांची काही उदाहरणे फर्स्ट गॉड राम सेकंड रायगड फोर्ट ओके आता आपण पुढे पाहू की त्यांची उदाहरणे आणखीन काय काय आहेत फर्स्ट ही वॉज द लुकमान मीन्स द वायजेस्ट मॅन ऑफ हिअर्स एज सेकंड कालिदास इज ऑफन कॉल शेक्सपियर द ग्रेटेस्ट ड्रामाटिस्ट ऑफ इंडिया सामान्य नामामध्ये कॉमन नाव समूहवाचक नामे नाउन्स म्हणजे समूहवाचक नामे कलेक्टिव्ह नाउन्स आणि भाववाचक नामे ही ॲबस्ट्रक नाउन्स अंतर्भूत असतात समूहवाचक नाम आता समूहवाचक वाचक नाम नाउन म्हणजे अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांना एकत्रितपणे विचारात घेऊन दिलेले नाम आहे एकत्रितपणे आपण काय करतो विचारात घेऊन दिलेले नाम जे असते किंवा जे नाव देतो आपण एकत्रितपणे ज्या आपण त्यांना समूहवाचक नाम असे म्हणतात ठीक आहे तर समूह वाचक नावाची आपण काही उदाहरणे पाहूयात क्राऊड मॉब थीम हट आर्मी फ्लीट एक्सेट्रा फर्स्ट अ फ्लीट इज अ कलेक्शन ऑफ शिप्स ऑर बसेस Second, an army, a collection of soldiers. Third, a crowd, a collection of people. Fourth, the police dispersed the crowd. Fifth, the French army was defeated at a Waterloo. Sixth, the jury found the prisoners guilty. Seventh, a herd of a cattle is passing. So, काही समूह वाचक नावाची उदाहरणे होती समूह वाचक म नाव म्हणजे आपण एकत्रितपणे दिलेलं जे नाव आहे एकाच प्रकारच्या जातीला आता जसं की आपण म्हणतो की तिथे फार तिथे फार बायकांचा घोळका आहे ठीक आहे आता बायकांचा घोळका आपण बायकांचा घोळका म्हणून एकत्रित नाव दिलेलं आहे फुलांचा गुच्छ आहे बरोबर आता गुच्छ म्हणजे एकत्रितपणे ठेवलेली फुले चाव्यांचा जुळका तिथे ठेवलेला आहे म्हणजे एकत्रितपणे ठेवलेल्या चाव्या याचाच अर्थ वयांचा गठ्ठा ठेवलेला आहे गठ्ठा म्हणजे काय तर एकत्रितपणे ठेवलेला फार वया याचा अर्थ समूहाचक नावामध्ये आपण संपूर्ण समूहाचा काय करतो उल्लेख करतो तर आता भाववाचक नाव म्हणजे काय आणि भाववाचक नामांची उदाहरणे सुद्धा पाहूयात भाववाचक नाम नाव म्हणजेच ऍबस्ट्रक नाव हे सर्वसाधारणपणे संलग्न गोष्टींपासून ज्यांचा स्वतंत्रपणे विचार केला जातो असा एखादा गुणधर्म क्रिया किंवा स्थितीचे नाव असते म आणखीन एक व्याख्या बघूयात आपण कि ज्या नामांपासून एखादी व्यक्ती किंवा प्राणी अथवा वस्तूंमधील गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्या नामाला भाव वाचक नाम असे म्हणतात किंवा अस्पर्श अव्यक्त तसेच अदृश्य अशा कल्पनेने मांडलेल्या गुण अवस्था कृती इत्यादी नावांना भाव वाचक नाम असे म्हणतात तर भाव वाचक नामांचे काही नियम सुद्धा आहेत पहिलं भाववाचक नाम हे मनातल्या भावाबद्दल माहिती सांगण्याचे काम करतात आणि दुसरा जो आहे भाववाचक नाम म्हणजे असे नाम ज्याला आपण बघू शकत नाही किंवा ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही बरोबर आहे अशा नामांना आपण काय म्हणतो भाववाचक नाम असे म्हणतो म्हणजे जे नाम आपल्याला दिसत नाही आहे आपण मनातल्या भावांबद्दल व्यक्त करतो जिथे आपण आपल्या भावभावना व्यक्त करतो पण आपल्याला ती दिसत नाही की आपण ते काय बरोबर आहे त्याच्यामुळे ते अस्पर्श अव्यक्त असत म्हणून अशा नावांना भावाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ क्वालिटी बरोबर गुडनेस काइंडनेस व्हाइटनेस डार्कनेस Hardness, brightness, honesty, wisdom, bravery, okay? Action, ब्राइटनेस Theft, Moment, Judgment, ओके एक्शन Childhood, Boyhood, Youth, Salary, स्लीप सिकनेस डेथ पॉवर्टी विविध कला आर्ट्स नावे जसे व्याकरण, संगीत रसायनशास्त्र इत्यादि ही भावाचक नावे होत म्हणजे जी नामे आपण व्यक्त करू शकत नाही त्या नावांना काय म्हणतात ती भाववाचक नामे असे म्हणतात आता उदाहरणार्थ पहा बरं चांगला वाईट मनोहरी आनंद दुःख उत्तम इत्यादी मराठीमध्ये तो फार चांगला मुलगा आहे आता चांगला या शब्दाला आपण स्पर्श करू शकत नाही आपण फक्त आपल्या मनातल्या भावनांना दिलेलं ते काय असतं नाव असत म्हणून अशा नावांना काय म्हणतात भावाचक नाम असे म्हणतात अरे रे किती वाईट झालं ही आपली एक भावना आहे ती भावना आपण व्यक्त केलेली आहे ते आपल्याला स्पर्श करता येते का तर नाही म्हणून अशा नावांना आपण काय म्हणतो भावाचक नाव असे म्हणतो आता आणखीन भावाच्याक नावांची काही उदाहरणं पाहिजेत का आपण शूर शिपाई अ ब्रेव सोल्जर्स शूर शिपाई आता शूर हे जे शब्द आहे हे काय आहे भावाच्याक नाम आहे बलाढ्य व्यक्ती बलाढ्य अ स्ट्रॉंग मॅन म्हणजेच बलाढ्य म्हणजेच काय आहे तर भावाच्याक नाम आहे सुंदर फुल अ ब्युटीफुल फ असे म्हणतो परंतु आपण या गुणांचा विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू व्यतिरिक्त करू शकतो आणि शौर्य ब्रेवरी शक्ती स्ट्रेंथ किंवा सुंदरता ब्युटी हे स्वतंत्रपणे वापरू शकतो म्हणजेच हे जे शब्द आहेत शूर शक्ती सुंदरता हे आपण दुसऱ्या ठिकाणी सुद्धा वापरू शकतो त्यांचा विचार पण करू शकतो आणि हे काय आहे तर आपले गुण आहेत आणि या गुणांचा आपण विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूंसाठी सुद्धा वापर करू शकतो त्यामुळे अशा नावांना काय म्हणतात भावाचक नाऊन नाव, असे भावाचक नाम ऍब्सक नाऊन असे म्हणतात आता अशा तऱ्हेने आपण व्यक्तींना काय वाटते किंवा त्या काय करतात हे त्या व्यक्तीच्या संदर्भाशिवायही बोलू शकतो त्या भावनेला नाव देऊ शकतो ॲपस्टक या शब्दाचा अर्थ आहे ज्यापासून दूर काढलेला म्हणजेच आपण ती व्यक्ती तिथे त्या व्यक्तीच्या संदर्भाशिवायही बोलू शकतो किंवा त्या भावनेला ती व्यक्ती ती व्यक्ती नसताना सुद्धा आपण त्या व्यक्तीच्या संदर्भाशिवाय बोलू शकतो आणि त्या भावनेला नाव देऊ शकतो

बालपणापासून बाल्यावस्था बरोबर वर आहे युवापासून युवावस्था या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा यापासून काय होतात अशा प्रकारे आपण भाववाचक नामे काय करतो तयार करतो आता भाववाचक नामांमध्ये सुद्धा गणनीय म्हणजेच काउंटेबल नाम्स आणि अगणनीय म्हणजे अनकाउंटेबल नामांचे आणखीन एक वर्गीकरण आपण असं म्हणू शकत नाही की ही भावाचक नामे पण नामांमध्येच आपण जी तीन नामे पाहिली त्यात आणखीन काय आणखीन काय आहेत दोन प्रकार आहेत की ते गणनीय किंवा अगणनीय म्हणजेच काउंटेबल आणि अनकाउंटेबल गणनीय नामे काउंटेबल नाउन्स ज्यांची गणना ज्यांची गणना करता येते अशा व्यक्ती किंवा वस्तू यांची नावे असतात उदाहरणार्थ बुक पेन ॲपल बॉय डॉक्टर हॉस आपण ज्यांना ज्यांचं मोजमाप करता येतं ज्यांना आपण मोजतो आता वह आपण मोजू शकतो पेन आपण मोजू शकतो ऍपल सफरशन सुद्धा आपण मोजू शकतो म्हणजेच ज्यांची गणना करता येते मोजता येतात अशा व्यक्ती किंवा वस्तूंची जी नावे असतात त्यांना गणनीय नामे असे म्हणतात आणि अगणनीय नामे अनकाउंटेबल नाउन ज्यांची गणना करता येत नाही अशा व्यक्ती किंवा वस्तू यांची नामे असतात यांची जी नावे असतात उदाहरणार्थ मिल्क ऑइल शुगर गोल्ड हॉनेस्टी बघा आपण एखाद्याचा दायोळपणा मोजू शकतो का नाही दूध आपण मोजू शकतो का ते कसं आहे किती थेंब येत्या दुधामध्ये नाही म्हणजेच ज्यांना आपण जे मोजू शकत नाही ज्यांची गणना करता येत नाही अशा व्यक्ती किंवा वस्तू यांची जी नावे असतात त्यांना अनकाउंटेबल नाउन्स म्हणजेच अगणनीय नावे असे म्हणतात हे मुख्यतः तत्वे आणि अमूर्त वस्तू सूचित करतात गणनीय नामांचे अनेक वचन होते तर अगणनीय नामांचे अनेक वचन होत नाही उदाहरणार्थ आपण बुक्स म्हणतो परंतु मिल्स म्हणू शकत नाही बघा मराठीमध्ये पण बघा आपण वया म्हणू शकतो वया म्हणजे अनेक वया परंतु दुधे दुध्या असं म्हणू हो शकत नाही आपण दुधच म्हणतो म्हणजेच अगणनीय नामांचे काही होऊ शकत नाही तर अनेक हो शकत आता आपण पाहू की सर्वनाम सर्वना म्हणजे काय तर वाक्यातील नामांचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामांच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर सर्वनाम असे म्हणतात आता बऱ्याच वेळा एखाद्या वाक्यांमध्ये किंवा वाक्य समूहामध्ये एखाद्या नामांचा वारंवार उच्चार करावा लागतो आपण बऱ्याच वेळा वारंवार उच्चार करतो पण आता असा वारंवार उच्चार टाळण्यासाठी ज्या वेळेस आपण एखादा शब्द वापरतो त्या शब्दाला त्या नामाच्याऐवजी येणाऱ्या त्या शब्दाला काय म्हणतात सर्वनाम असे म्हणतात आता त्याचेच उदाहरण म्हणजे काय आहे तर पहा सचिन सकाळी उठतो सचिन शाळेत जातो सचिन अभ्यास करतो आता इथे मी तीन वाक्य सचिन या नावाने घेतलेली आहेत मग आता या समूहामध्ये सचिन या नामांचा वारंवार उच्चार केलेला आहे तर हा वारंवार होणारा उच्चार टाळण्यासाठी सर्व नामांचा उपयोग करण्यात येतो तर हा जो उपयोग केला जातो आता तो कसा प्रकार आपण करतो तर सचिन सकाळी उठतो तो शाळेत जातो तो अभ्यास करतो म्हणजेच आपण सचिन या नावा तो हा शब्द वापरलेला आहे म्हणजेच नामाऐवजी सचिन या नामाऐवजी तो या शब्द सर्वनामाचा उपयोग आपण करून हीच वाक्य आपण परत पाहिलेली आहेत याचाच अर्थ सर्वनाम म्हणजेच वाक्यातील किंवा वाक्यसमूहातील वारंवार होणाऱ्या नामांचा उच्चार टाळण्यासाठी ज्या शब्दांचा उपयोग केला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात आता या सर्वनामचे काही प्रकार पडतात ते आपण पाहूयात सर्वनाम व त्यांचे प्रकार प्रोनाऊन अँड इट्स टाईप्स ओके सर्वनामचे मुख्य सहा प्रकार आहेत पुरुषवाचक सर्वनाम दर्शकवाचक सर्वनाम संबंधी वाचक सर्वनाम प्रश्नार्थक वाचक सर्वनाम सामान्य किंवा अनिश्चित वाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम असे सर्वनामांचे एकूण सहा प्रकार पडतात तर या प्रकारांमध्ये जे पहिलं आहे पुरुषवाचक सर्वनाम आता पुरुषवाचक सर्वनाम यामध्ये सुद्धा या, या सर्वनामाचे तीन आणखीन उपप्रकार पडतात तर ते कोणकोणते आहेत प्रथम एक प्रथम पुरुषवाचक सर्वनाम दोन द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तीन तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे सर्वनामांचे तीन प्रकार पडतात तर सर्वनामांमध्ये पहिल्यांदा आपण पाहूयात की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर बोलणारा स्वतःविषयी बोलताना किंवा लिहिताना वाक्यांमध्ये ज्या सर्वनामांचा उपयोग करतो म्हणजे लक्षात घ्या बोलणारा बोलणारी व्यक्ती म्हणजे ज्यावेळेस आपण स्वतः बोलतो आपल्याबद्दल स्वतःविषयी बोलताना किंवा लिहिताना आपण ज्यावेळेस स्वतःविषयी बोलतो किंवा लिहितो वाक्यांमध्ये ज्या सर्वनामांचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी आम्ही आपण स्वत इत्यादी काय काय आहेत बघा मी आम्ही आपण स्वत इत्यादी मी गावाला जाणार आपण खेळायला जाऊ आता बघा मी इथं मी आणि आपण हे है सर्वनाम आहेत पण आपण हे कश कसं वापरलेले वा वापर आहे तर स्वतःविषयी बोलताना किंवा लिहिताना आपण याचा वापर केलेला आहे ज्यावेळेस मी बोलते मी बोलताना तर मी हा शब्द मी बऱ्याच वेळा वापरते म्हणजेच मी स्वतःविषयी बोलते आपण खूप जण असेल तर आपण म्हणतो चला आपण असं असं करूयात आपण हा खेळ खेळायचा का म्हणजेच ज्या वेळेस आपण असे शब्द वापरतो त्यावेळेस त्यांना सर अशा सर्वनामांचा उपयोग करतो त्यावेळेस त्यास काय म्हणतात प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात आता दुसरा प्रकार काय आहे तर द्वितीय पुरुषी पुरुषवाचक सर्वनाम आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम जेव्हा बोलणारा ज्याच्याशी बोलायचे बोलावयाचे आहे आणि त्याचा उल्लेख करताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामांचा उपयोग करतो त्या सर्वनामास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात आता जी बोलणारी व्यक्ती आहे त्या बोलणारी जी व्यक्ती आहे ज्याच्याशी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करताय ना आपण काय करतो इथे सर्वनामांचा उपयोग करतो का सांगते बघायचं सा का उदाहरणार्थ तो तुम्ही आपण स्वत इत्यादी आपण कोठून आलात तुम्ही घरी कधी येणार म्हणजेच आपण ज्याच्याशी बोलायचं आहे त्याला आपण काय करता है? करत करत आहे सर्व नामांचा तिथे उपयोग करत आहोत तुम्ही घरी कधी येणार तुम्ही हे बघा बरं आता इथे सर्व नाम आहे आपण कोठून आलात आपण सुद्धा हे काय आहे सर्व नाम आहे म्हणजेच ज्या वेळेस आपण ज्याच्याशी बोलावायचं आहे त्यांचा ज्या वेळेस उल्लेख करतो तो उल्लेख करताना तिथे आपण सर्व नामांचा काय करत असतो उपयोग करतो अशा सर्वनामांस द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात तर आपण पुढे पाहू की तिसरं तृतीय तु, पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच काय जेव्हा जे बोलणारा दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना व तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करताना ज्या ज्या सर्वनामांचा वाक्यात उपयोग करतो त्या सर्वनामांस तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात बघा ज्यावेळेस दोन व्यक्ती बोलतात त्यावेळेस ते तिसऱ्या व्यक्तीचा नकोतच करता। उच्चार करतात पण तिथे तिसऱ्या व्यक्तीचा उच्चार करत असताना आपण सर्वनामांचा वापर करतो उदाहरणार्थ बघा बर तुम्ही दोन मित्र बोलत असाल बोलत असतात त्यावेळेस तुम्ही काय करता अरे त्याने बघ ना काल असं केलं त्याने हे सर्वनाम आहे आपण ते एका मुलाबद्दल वापरलेलं आहे ती व्यक्ती तिथे ती व्यक्ती तिथे उपस्थित नाहीये पण आपण त्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत आणि त्यावेळेस त्या व्यक्तीबद्दल बोलताना आपण ज्या सर्वनामांचा उपयोग करतो त्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात अरे काल बघ त्याने सगळ्या घरचा अभ्यास अर्ध्या तासात पूर्ण केला बघा आपण ज्यावेळेस दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो आणि तिसऱ्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलतो आणि तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करतो त्यावेळेस त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ तो ती ते त्या आपण स्वत इत्यादी त्याने मला कामाला लावले पण स्वतः मात्र आला नाही त्या सर्वजण इथेच येत होत्या हे काय आहे तर पुरुष तृतीय पुरुषवाचक सर्वनामांची उदाहरणे आहेत तर पुढे आपण पाहू की सर्वनामांमध्ये पुरुषवाचक सर्वनामा नंतरनं तो दुसरा प्रकार येतो तर तो, तो, तो कोणता आहे तर दर्शक सर्वनाम आहे जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरता जे सर्वनाम वापरले जाते त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात आपण जवळची किंवा दूरची अशी ज्यावेळेस वस्तू दाखवतो आणि दाखवण्यासाठी जे सर्वनाम आपण वापरतो त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ हा ही हे तो ती ते ही माझी बही आहे हा माझा भाऊ आहे ते माझे घर आहे तो आमचा बंगला आहे बघा आपण वस्तू दाखवण्यासाठी सर्वनाम वापरलेलं किंवा वस्तू किंवा व्यक्ती दाखवतो आपण पण ती जवळची किंवा दूरची आपण दाखवण्यासाठी आपण सर्वनाम वापरतो त्यावेळेस या सर्वनामांना काय म्हणतात दर्शक सर्वनाम असे म्हणतात आता आपण पाहू की जो तिसरा प्रकार आहे सर्वनामांचा संबंधी सर्वनाम आता संबंधी सर्वनाम म्हणजेच काय वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ जो जी जे जा म्हणजेच पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात ही सर्व नामे वाक्यात येतात ज्यावेळेस दोन वाक्य आपण एकत्र करतो त्यावेळेस वाक्य तयार होतं आणि वाक्यामध्ये वाक्या ही संबंधी सर्व नामे येतात ही सर्व नामे वाक्यांच्या सुरुवातीलाच येतात जे वाक्य मुख्य वाक्य वाक्यांमध्ये मुख्य वाक्य आणि वाक्य असतं जे मुख्य वाक्य वाक्यावरती अवलंबून असतं अशा वाक्यांच्या सुरुवातीलाच ही सर्व नामे येतात असे गौण वाक्य हे गौण वाक्यांचे विशेषण हा हे एक हे प्रकार असतात जे चकाकते ते सारेच सोने नसते आता बघा जे चकाकते ते सारेच सोने नसते इथे आपण दोन वेगवेगळी वाक्य ही संबंधी सर्वनामाने जोडलेली आहेत जो तळे राखील तो पाणी राखील जो आणि तो ही दोन वाक्य आपण संबंध दर्शवतोय या दोन वाक्य एक, एका वाक्याचं दुसऱ्या वाक्याशी आपण काय करत करत आहोत इथे संबंध दर्शवत आहोत यामुळे अशा वाक्यांना काय म्हणतात सॉरी अशा सर्वनामांना आपण संबंधित सर्वनाम असे म्हणतो आता यातच प्रकार आहे की प्रश्नार्थक सर्वनाम आता प्रश्नार्थक सर्वनाम कोणकोणते आहेत आता बघा मी कोण कोणते ज्यावेळेस म्हणते तेव्हा कोणते हा सुद्धा प्रश्न हे सुद्धा प्रश्नार्थक सर्वनाम आहे ज्या सर्वनामांचा उल्लेख वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात म्हणजेच ज्या सर्वनामांचा उपयोग जो आहे आपण वाक्यांमध्ये प्रश्न विचारण्यासाठी करतो कोण कौन, कोणाचा काय कोणी कोणाला अरे काय रे आपण विचारतोच कोणी केले हे कुणासाठी तू एवढं सगळं करती आहेस बरोबर आहे ज्यावेळेस आपण अशा सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी उपयोग करतो त्यावेळेस तो ते काय असतं प्रश्नार्थक सर्वनाम असतं आता याच्यामध्ये उदाहरणं बघा बरं तुमच्यापैकी कोण धडा वाचणार तुझ्याकडे किती रुपये आहेत तू कुठे जातोस हे सर्व काय आहेत तर प्रश्नार्थ सर्वनामे आहेत आता प्रश्नार्थ सर्व आपल्याला माहिती आहे की सर्वनामांचा जो प्रकार आहे कोणता तर सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम सामान्य अनिश्चित सर्वना। काय कोणी कोणास कोणाला ही सर्व नामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात म्हणजेच बघा हा प्रश्न विचारण्यासाठी ही सर्व नामे वाप विचारण्यासाठी आपण वापरत नाहीये पण ती कोणत्या नामाबद्दल आलेली आहेत हे निश्चित सांगता येत नाही त्यावेळेस अनिश्चित अशा सर्वनामांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात त्या पेटीत काय आहे ते सांग कोणी कोणास हसू नये कोणही गर्दी इथे प्रश्न विचारण्यासाठी या सर्वनामांचा उपयोग झालेला आहे का तर नाही पण अनिश्चित स्वरूपात आहेत का कारण आपल्याला काय आहे ते निश्चित आहे का ते सांगता येत नाहीये त्यावेळेस त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात आता उदाहरण बरं जर दरवाजाची बेल वाजली आणि बाहेर आईने विचारलं कोण आला आहे रे आपण काय होतो मला काय माहीत कोण आलं आहे हे उत्तर पण आहे पण याच्यात अनिश्चितता पण आहे कारण आपल्याला माहीत नाहीये की काय आहे यामुळे अशा सर्वनामांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात तर सर्वनामांमध्ये त्याच्या पुढील जो प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम तो आपण पाहू एकाच वाक्यात आधी आलेल्या नामांचा किंवा सर्वनामांचा पुन्हा उल्लेख करताना त्या सर्वनामांचा उपयोग होतो त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात बघा एकाच वाक्यात आधी आलेल्या नामांचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख आपण करत असतो त्याला आत्मवाचक सर्वनामे असे म्हणतात उदाहरणार्थ मी स्वतः त्याला पाहिले दुसरं तू स्वत मोटर चालवशील का तो आपण होऊन माझ्याकडे आला तुम्ही स्वतःला काय समजता म्हणजेच आधी जे आलेले नाम केवळ सर्व नाम आहे त्याच्याच आपण काय करत आहोत इथे पुन्हा उल्लेख करत आहोत मी स्वतः त्याला पाहिले आता इथे सर्व नाम आलेले आहेत पण आधी आलेल्या सर्व नामांचा आपण काय केलेला के आहे इथे उल्लेख केलेला आहे म्हणून अशा सर्व नामांना आपण आत्मवाचक सर्वनामे असे म्हणतो आता सर्वनामानंतर नामांच्या जातीमध्ये विशेषण हा नामांचा आणखीन एक अं आणखीन एक जात आहे त्याच्याबद्दल आपण पाहू की विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ चांगली मुले काळा कुत्रा पाच टोप्या चांगली काळा आणि पाच ही काय आहेत तर विशेषण आहेत ना नामाबद्दल आपल्याला विशेष माहिती सांगत आहेत बघायचे सर्व आहेत मुले कुत्रा आणि टोपे यांच्याबद्दल आपल्याला विशेष माहिती काय मिळालेली आहे तर चांगली काळा पाच ही आपल्याला विशेष माहिती भेटलेली आहे तर अशी ज्यावेळेस नामाबद्दल आपल्याला विशेष माहिती मिळते तर अशी जी विशेष माहिती मिळणारा जो शब्द असतो त्या शब्दाला विशेषण असे म्हणतात तर अशा विशेषणाचे एकूण तीन प्रकार पडतात गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण असे विशेषणाचे तीन प्रकार पडतात यातील पहिलं आहे की गुणवाचक विशेषण गुणवाचक विशेषण म्हणजे नामाचा कोणतेही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखवणाऱ्या विशेषाला गुणवाचक विशेषण असे म्हणतात गुण नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या विशेषणाला किंवा नामाबद्दल ज्यावेळेस गुण विशेष माहिती ज्यावेळेस जो शब्द दाखवतो त्यामध्ये जेव्हा आपण त्यांचा गुणांचा वापर करतो त्यावेळेस त्याला गुणवाचक विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ हिरवे रान शुभ्र ससा निळे आकाश हे नामाबद्दल काय आहे विशेष माहिती आहे पण यांच्याबद्दल आपण गुण सुद्धा सांगितलेले आहे की रान कोणत्या रंगाचे आहे हिरवे ससा कसा आहे शुभ्र ससा ससा सशाचा हा एक गुण आहे आणि आकाशाचा गुण कोणता आहे तर आकाश नेहमी हे निळ्या रंगाचे असते बहुतेक वेळा आपण आकाशाचा रंग हा निळा पाहतो म्हणजे ज्यावेळेस आपण विशेषणामध्ये गुण दाखवण्यासाठी त्या श विशेषणाचा वापर करतो त्यावेळेस ते काय असते गुणवाचक विशेषण असते आता जो दुसरा प्रकार आहे तो कोणता आहे तर संख्यावाचक विशेषण संख्यावाचक विशेषणामध्ये ज्या विशेषणांच्या योगाने नामांची संख्या दाखवली जाते त्यास संख्यावाचक विशेषण असे म्हणतात आता इथे काय आहे तर नामांची काय करत आहोत आपण संख्या दाखवत आहोत तर अशा विशेषणा जिथे आपण संख्यांचा उल्लेख होतो अशा विशेषणाला संख्या वाचक विशेषण असे म्हणतात यामध्ये सुद्धा पाच उपप्रकार आहेत गणना वाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण आवृत्ती वाचक संख्या विशेषण पृथकत्व पृथत्त्व वाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित वाचक संख्या विशेषण आता आपण गणना वाचक संख्या विशेषण बघू की काय आहे ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूंची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो म्हणजेच मोजमाप करण्यासाठी होतो मोजण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणना वाचक विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ दहा मुले तेरा भाषा एक तास पन्नास रुपये बघा इथे वस्तूंची गणना गणती मोजमाप केलेला आहे व्यक्तींच वस्तूंचं इथं काय केलेलं आहे तर मोजमाप केलेलं आहे दहा तेरा एक पन्नास इथं आपण काय करत आहोत वस्तूं वस्तूंची गणना करत आहोत म्हणून अशा विशेषणाला गणना वाचक विशेषण असे म्हणतात दुसरं काय आहे तर क्रमवाचक विशेषण आता क्रमवाचक संख्या विशेषण बघा बरं वाक्यामधील जे विशेषण वस्तूंचा क्रम दर्शवते त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात वस्तूंची संक्रम बघा क्रमाने आपण म्हणतो ना पहिला दुसरा तिसरा चौथा इथे आपण क्रम घेतो बरोबर वस्तूंचा क्रम घेतो मग क्रम दर्शवणारे दर्शवतो दर्शवणारे जे विशेषण येते त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ पहिलं दुकान सातवा बंगला पाचवे वर्ष इथे पहिलं सातवा पाचवा हे काय क्रम आहे क्रमवाचक विशेषण आहे कारण आपण तिथे क्रम दर्शवला आहे तर तिसरं काय आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण आता आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे वाक्यांमधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली आहे ते दर्शवते त्यास आवृत्ती आवृत्ती वाचक विशेषण असे म्हणते म्हणतात बघा वाक्यामध्ये किती वेळा आवृत्ती झालेली आहे आता आपण ज्यावेळेस मोबाईल नंबर सांगतो बघा आपण तिथे काय म्हणतो ट्रिपल नाईन डबल टू म्हणजेच किती वेळा त्यांची आवृत्ती झालेली आहे ती संख्या किती कि वेळा डबल वेळा तीन वेळा आलेली आहे आपण असे ज्या वेळेस आपण त्यासाठी जे विशेषण वापरतो त्याला आवृत्ती वाचक विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ तिप्पट मुले दुप्पट रस्ता दुहेरी रंग तिप्पट ट्रिपल दुप्पट डबल लक्षात येते मी आताच तुम्हाला सांगितलं की आवृत्ती वाचक विशेषण हे त्यास म्हणतात आता यातील चौथा प्रकार काय आहे तर पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण जी विशेषण पृथ्वकत्व म्हणजेच वेगळा बोध करून देतात त्यांना पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ मुलींनी मुलींनी पाच पाचचा गट करा प्रत्येकाने चार चार प्रश्न सोडा पृथ्थकरण केलेला आहे जिथे पृथ्थकरण करतो वेगवेगळं आपण काय करतो वेगवेगळा गट करण्यास सांगतो पृथ्थकरण करून यावेळेस इथे या, या विशेषणाचा काय करतो आपण वापर करतो म्हणून याला पृथ्वकत्व विशेषण असे म्हणतात तर यापुढील पाहू आपण कोणतं आहे तर अनिश्चित संख्यावाचक विशेषण अनिश्चित संख्यावाचक विशेषणामध्ये ज्या विशेषणाद्वारे नामांची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्यावाचक विशेषण असे म्हणतात आता नामांची निश्चित संख्या, नामां संख्या काय होत नाही आहे इथे व्यक्त होत नाही आहेत म्हणजे निश्चित संख्या एकदम आपण काय करू शकत नाही आपण अनिश्चित काही माहितीच नाही की किती येत ते काही माहितीच नाही आहेत की किती आहेत ते त्यावेळेस त्यांना अनिश्चित संख्यावाचक विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ काही मुले थोडी जागा भरपूर पाणी अशा वेळेस आपल्याला माहिती आहे का किती संख्या आहे नाही किती संख्या आहे हे ज्यावेळेस आपल्याला माहीत नाही आहे त्यावेळेस तिथे अनिश्चित वाचक संख्याविशेषण होते ठीक आहे तर यापुढे आपण पाहू की सार्वनामिक विशेषण म्हणजे काय सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात बघा सर्वनामापासून जे विशेषण बनतं आपण पाहिलं की सर्वनाम म्हणजेच काय तर सर्वनामापासून जे विशेषण बनतं त्यांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ हे झाड ती मुलगी तो पक्षी हे ती तो हे सर्व नाम आहेत आणि ते आपल्याला आपण क काय कशासाठी वापरलेलं आहे तर तो पक्षी ती मुलगी हे झाड आपण एक विशेषण म्हणून तिथे त्यांचा वापर केलेला आहे म्हणून सर्वनामांपासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात तर यापुढील नामांमध्ये राहिलेले नामांचे जे उपप्रकार आहेत ते आपण आपल्या पुढील तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत थँक्यू